नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि एक मोठी बातमी आहे. 22 तारखेला शांतता राखण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना केलं आहे. येत्या 22 तारखेला ईडीच्या कार्यालयामध्ये राज ठाकरे यांची चौकशी होणार आहे कोहिनूर मिलच्या व्यवहार प्रकरणात. ईडीच्या कार्यालयाजवळ या दिवशी न येण्याचं आवाहन मनसेच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी केलं आहे. ईडीच्या सूचनेचा आदर राखा असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. आणि दिवचायचा प्रयत्न झाला तरीसुद्धा शांत रहा असंही राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं आहे. ही आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करू नका असंही राज ठाकरे यांनी बजावला आहे. आधी ठाण्यामध्ये बंदचा इशारा देण्यात आला होता, हा बंद नंतर मागे घेण्यात आला. तर 22 तारखेला राज्यभरातून हजारो कार्यकर्ते मुंबईत राज ठाकरे यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयावर चालत जातील असंही नंतर मनसेतर्फे सांगण्यात आलं होतं. मात्र आता स्वतः राज ठाकरे यांनी सर्व महाराष्ट्र सैनिकांना आवाहन केलं की 22 तारखेला ईडीच्या कार्यालयाजवळ येऊ नका. आणि आणखीन एक मोठी बातमी आहे. राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीसाठी पोलिसांनी मोठी तयारी केली आहे. फोर्ट भागामध्ये अनेक रस्ते बंद करण्यात येणार आहेत. पोलिसांकडून सर्व भागाची पाहणीसुद्धा करण्यात आली आहे. ईडी कार्यालयाच्या चारही बाजूने बॅरिगेट्स लावण्यात येणार आहेत. प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रफुल्ल, काय अधिक माहिती आहे? मी आता ईडी कार्यालयाच्या बाहेर उभा आहे. या ठिकाणी एक पोलीस गाडी हा संपूर्ण बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त कसा 22 तारखेला ठेवता येईल यासंदर्भातलं नियोजन या ठिकाणी करत आहे. कारण हा संपूर्ण ईडीचा जो परिसर आहे, ईडी कार्यालय आहे, या कार्यालयाच्या बाहेर जे 3 रस्ते जातात हे 3ही रस्ते 500 फुटांपर्यंत संपूर्णपणे बॅरिगेट्स लावून बंद करण्यात येतील अशा पद्धतीचं हे नियोजन आहे. आणि हा संपूर्ण भाग पार्किंगसाठी देखील ओळखला जातो. गाड्यांचं पार्किंग या ठिकाणी केलं जातं. हे पार्किंग देखील त्या दिवशी संपूर्णपणे काढण्यात येईल. आणि जवळपास जो पोस्ट ऑफिसचा चौक आहे त्या GPOच्या चौकापासून पुढे शक्यतो करून खूप मोठ्या प्रमाणात जो गर्दीचा लोंडा आहे त्याला त्याच ठिकाणी रोखलं जाईल अशा पद्धतीचं हे नियोजन जे आहे ते या ठिकाणी पोलीस करताना दिसत आहेत. आणि जवळपास 22 तारखेला कमीत कमी गर्दी या ईडीच्या कार्यालयापर्यंत कशी येईल किंवा फक्त राज ठाकरेच कशी येतील याबाबतचं हे नियोजन पोलिसांनी केलेलं दिसत आहे. बरोबर. पण प्रफुल्ल, आता राज ठाकरे यांनी आवाहन केलंय की कार्यकर्त्यांनी येऊ नका, तरीही पोलिसांनी ही तयारी केली थोडक्यात? मिलिंद, राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय की पूर्वी राज ठाकरे हे पायी येणार असं चर्चा होती. पण आता राज ठाकरेंनी एक पत्रक काढून आवाहन केलंय की कोणीही जे आहे ईडीच्या कार्यालयाजवळ जाऊ नये किंवा माझ्यासोबत येऊ नये असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. पण पोलीस या सगळ्या गोष्टींचं बाजूला ठेवून देखील आपलं स्वतःचं नियोजन जे आहे ते पोलीस करताना या ठिकाणी दिसत आहे. ठीक आहे प्रफुल्ल, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी ईडीनं राज ठाकरे यांना नोटीस बजावली. 22 ऑगस्टला राज यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेची एक महत्वपूर्ण बैठक पक्षाच्या राजगड या मुख्यालयात पार पडली. राज ठाकरे यांच्या ईडीच्या चौकशीच्या वेळेला 22 ऑगस्ट रोजी मनसेचे सर्व कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयासमोर हजर राहणार आहेत. राज्यभरातील मनसेचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयासमोर हजर राहतील असं कार्यकर्त्यांनी ठरवलं आहे. भाजपच्या दबावाच्या राजकारणाला न डगमगता पण शांततेच्या मार्गानं उत्तर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 22 तारखेला कुठलाही गोंधळ न घालता, गडबड न करता, शांततेने ईडीच्या कार्यालयाकडे आपण सगळ्यांनी जायचं आहे. त्यात केवळ आमचेच कार्यकर्ते येतील अशाचा भाग नाही, तर इतरही लोक प्रचंड प्रमाणात येऊ शकतात. राज ठाकरे करणार.
पक्षाच्या प्रमुख जे नेते आहेत त्यांनी याबाबतची माहिती दिलेलीच आहे, परंतु ग्राउंड लेवलवर म्हणजे पदाधिकाऱ्यांमध्ये काय खदखद आहे, त्यांचा नेमका काय विचार आहे तो जाणून घेणार आहोत आपण. यशवंतजी, नेमकी आता मार्गदर्शन झालेलं आहे, 22 तारखेबद्दल सांगण्यात आलेलं आहे, काय नेमकं करण्याचा डोक्यात विचार आहे आणि कशा पद्धतीनं किती कार्यकर्ते येण्याची शक्यता वाटते? 22 तारखेला जी चौकशी होणार आहे ती 11:30 होणार आहे. त्याप्रमाणे आम्ही तिथे सगळेजण, महाराष्ट्रातले मुंबईतले सगळे कार्यकर्ते, आम्ही जास्तीत जास्त संख्येने, इव्हन जनता देखील तिथे येईल अशा पद्धतीने आम्ही तिकडे जमा होणार आहोत. शांततापूर्ण वातावरणात आम्ही तिथे जमा होणार आहोत. कुठल्याही जनतेपैकी लोकांना, जनतेतील लोकांना किंवा नोकरदार वर्गाला किंवा व्यापारी वर्गाला कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीने शांततापूर्ण वातावरणात आम्ही तिथे जमा होणार आहोत. आपण खरं तर मनसेचा हा स्वभाव नाही आहे शांतता मार्गाने काही करण्याचा. आतापर्यंतची तुमच्या जे काही आंदोलनं राहिले त्याच्यात कायम लाऊड दिसलेला आहे, आवाज झालेला आहे, खळखटाक हा तुमचा एक नारासुद्धा आहे, पण ह्या पद्धतीनं असं वाटतं की मनसेचे कार्यकर्ते एवढे शांत राहतील? शेवटी पक्षाचा जो आदेश येतो तो आमच्यासाठी अंतिम असतो, त्यामुळे सन्माननीय साहेबांकडून व आमच्या पक्षनेत्यांनी आता बैठकीमध्ये शांततेत हा मोर्चा, म्हणजे जो आम्हाला ईडीच्या कार्यालयाचे ते जमायला सांगितलेले 22 तारखेला, हे शांततापूर्ण कायदा व सुव्यवस्था याचं पालन करायचे आदेश दिलेले व साहेबांचे आदेश हे आमचे सर्व कार्यकर्ते पाळतीलच यावेळेला नक्की. पण नेत्यांनी आणखी बोलताना एक वाक्य म्हटलं की इतर पक्षाचे पदाधिकारी सुद्धा येण्याची शक्यता आहे, त्यामुळं सत्ताधारी पक्षाचे काही लोक आतमध्ये येऊन धुडगूस घालण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता ही तर जबाबदारी त्यांनी पोलीस व प्रशासनावर टाकलेली आहे. किती कार्यकर्ते येऊ शकतात? अफाट कार्यकर्ते येतील. मी मलबारी विधानसभेचा विभाग अध्यक्ष आहे, तर माझा मलबारी विधानसभेतून प्रचंड प्रमाणात महिला पुरुष कार्यकर्ते निश्चितपणे येतील. पक्ष बाजूला सारून या दिवशी एकत्र येतील ह्याचा आम्हाला पक्का विश्वास आहे, 100%. सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.